एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि याचमुळे कुठेतरी आता सरकारनं मेस्माचे संकेत दिलेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चेन्नी सर आहेत. सर, साम टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. एसटी कर्मचारी आपण बघतोय जवळपास 24 दिवसांहून अधिक दिवस झालेत, आजही संपावर ठाम आहेत, कुठेतरी आता संकेत मिळत आहेत मेस्मा लावण्याचे. नाही, याच्यामध्ये असं आहे की मेस्मा कायद्यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यामध्ये ही ट्रान्सपोर्ट सेवा आहे, त्यामुळं हा कायदा अमलात आणू शकतो, कायदेशीररित्या आपण आणू शकतो. फक्त तो आणायचा की नाही आणि आणायचा तर केव्हा आणायचा हा निर्णय राज्य शासन घेत असते, त्यामुळे तो निर्णय जेव्हा होईल त्यावेळेस तो अंमलामध्ये येईल. सर, कुठेतरी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, आपण बघतोय म्हणतात मेस्मा कशा पद्धतीने लागेल, एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लागूच शकत नाही, नेमकं काय यामध्ये कायदेशीर पद्धती? आणि कायदा अतिशय स्पष्ट आहे की ज्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसबद्दल राज्य शासन कायदा करू शकते, म्हणजे त्यांना कायदा करण्याचे अधिकार आहेत, त्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसला हा मेस्मा लागू होतो. एसटी महामंडळ असं आहे की या संदर्भात राज्य शासनाला कायदा करण्याचे अधिकार आहेत, त्यामुळे एसटी महामंडळाच्या संपाला मेस्मा कायदा लागू शकतो. तो लावायचा कधी लावायचा हा सर्व जो अधिकार आहे राज्य शासनाला त्यामध्ये असतात. कालच परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय जर संपातून तुम्ही माघार घेतली नाही तर अधिक कठोर कारवाई केली जाईल, कशा पद्धतीच्या आता कारवाईचा प्रशासन म्हणून तुम्ही विचार करताय, कारण आपण बघतोय अनेकांना 9000 अधिक लोकांना कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय, या पुढची कारवाई नेमकी कशी असणार, कशा पद्धतीची असेल कारवाई? नाही, 9000 ही जे आम्ही निलंबन केलं आहे ती तुम्हाला लक्षात घेतलं तर आम्ही एका दिवशी केलेलं नाही आहे. सुरुवातीला बरेच दिवस आम्ही कोणालाच निलंबन केलं नाही, आम्ही लोकांना आवाहन करत होतो की तुम्ही जॉईन व्हा. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, त्यांच्यावरती कारवाई करणे ही काही आनंद देणारी बाब निश्चितपणे नाही आहे, परंतु कारवाई करतो असं जे काही समोर येते आहे. दुसरा बाब आपण हे पण लक्षात घेतली पाहिजे की शासनाने पगारवाढ देखील या काळामध्ये दिलेली आहे, म्हणजे संप जो 28-29 तारखेला झाला होता सुरुवातीचा, त्यावेळेस शासनाने 12%-28% डी दिला, HRA वाढ केली, राज्य शासनाप्रमाणे HRA दिला, त्या वाढीमुळे सुद्धा 1500-2000 वाढ कर्मचाऱ्यांना त्यावेळेस मिळाली होती. त्यानंतर संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती, तसं आव्हान पण झालं होतं, पण तो मागे घेतला गेला नाही आणि 3 तारखेच्या मध्यरात्रीपासून नवीन संपाची नोटीस आली आणि त्यामध्ये विलीनीकरणाची मागणी पुढे आली. त्यानंतरसुद्धा इमिजिएटली राज्य शासनाने कोणावरती कारवाई केली नाही. 4-5-6 दिवस त्यावेळेस तर मला आठवते की माननीय मंत्री महोदयांनी दिवाळीपर्यंत आम्ही कोणावर कारवाई करणार नाही असं पण सांगितलं होतं, कोणाची दिवाळी आम्हाला काळी करायची नाही असं त्या शब्दात ते बोलले होते. त्यामुळे राज्य शासनाची भावना जर आपण लक्षात घेतली तर नेहमी ही सहानुभूतीची राहिली आहे, कर्मचाऱ्यांच्या विरोधात राज्य शासनाची कुठलीही पाऊल पडलेलं नाही. नंतर या आंदोलनाचं नेतृत्व माननीय आमदार पडळकर साहेब करत होते, सदाभाऊ खोत करत होते, त्यांच्याशी सुद्धा शासनाने चर्चा केली आणि चर्चेमधून जो मार्ग निघाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे पगार वाढ दिली ती सर्वांना आता माहिती आहे. म्हणजे शासन नुसतं कारवाई करत आहे आणि काही कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती नाही. इनफॅक्ट आपण जर लक्षात घेतलं तर सप्टेंबर महिन्याचं जे वेतन आहे जे ऑक्टोबर महिन्यात होतं आहे त्याची जर वेतन चिठ्ठी आपण काढून बघितली एखाद्या कर्मचाऱ्याची जो 10 वर्षाच्या पूर्वी त्याचं कमी झालेली आहे सेवा, आणि आता जे नोव्हेंबर पेडीन डिसेंबर जे वेतन होईल 7 तारखेला त्याची वेतन चिठ्ठी म्हणजे पेस्लिप आपण काढून जर बघितली तर त्याच्यामध्ये किमान 9000 रुपयाचा फरक वाढ झालेली आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि अशा प्रकारची वाढ यापूर्वी कधी झालेली नाही. हे आता एवढं मिळाल्यानंतरही जर लोक परत कामावर येत नसतील तर आपण संप करतो कशा करता हा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो. आणि बाब जी विलीनीकरणाची आहे की आम्ही विलीनीकरणासाठी संप करतो ही भूमिका मांडण्यात आलेली आहे, पण विलीनीकरणासाठी सुद्धा समिती अपॉइंट झालेली आहे, ती माननीय उच्च न्यायालयाने अपॉइंट केलेली आहे, ती समिती आपला त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, ती आपला अहवाल देणार आहेत, त्यानंतर निर्णय होणारच आहे. म्हणजे आता कुठलीच गोष्ट राहिलेली नाही आहे, म्हणून आता संप करण्याचं प्रयोजन शिल्लक राहिलेलं नाही आणि तरीसुद्धा संप चालू आहे अशी जी परिस्थिती आहे, त्यामुळे मग कडक कारवाई करणे हे नाईलाजास्तव शासनाला करणं भाग पडत आहे या ठिकाणी. सर, आपण बघतोय पगाराबाबत देखील संभ्रम आहे, प्रशासन कुठेतरी समजावून सांगण्यात कमी पडतंय का, कारण लोक म्हणतात की जी पगारवाढ केली आहे ती तशा पद्धतीची नाही आहे, नेमकं काय नेमकं यामध्ये? वस्तुस्थिती जाणून न घेता काही लोक मला वाटते जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा करण्याचं काम करतायत, कारण ज्यांनी समजून घेतली त्यांना ती माहिती आहे. आम्ही तर हे पण म्हणत नाही की आमचं ऐकून तुम्ही समजा, आम्ही जे म्हणतो आहे ते तुम्ही तुमच्याच कर्मचाऱ्यांची तुमच्या सहकाऱ्यांची सप्टेंबर पेडीन ऑक्टोबरची पेस्लिप काढा, त्याचं निव्वळ वेतन किती होतं ते बघा, आणि आता जे नोव्हेंबर पेडीन डिसेंबरची वेतन चिठ्ठी येईल ते बघा, त्यात तुम्हाला किती वाढ दिसते तुमचं तुम्हीच बघा आणि निर्णय घ्या.
म्हणजे प्रशासनाने काय सांगितलं ते काहीतरी दिशाभूल करतायत, अशा प्रकारचं जे काही कोणी प्रचार करत आहे त्या प्रचाराला आम्ही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कर्मचाऱ्यांचा वाढलेला पगारच त्याला उत्तर देणार आहे. म्हणून शासनाने ही जी भरघोस वाढ दिलेली आहे, मला नाही वाटत एसटीच्या इतिहासामध्ये कधीसुद्धा कर्मचाऱ्यांना एवढी मोठी वेतनवाढ एका टप्प्यात मिळालेली आहे. तर हा मुद्दा लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. अनेक जण असं म्हणतायत की एस टी कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू शकत नाही कारण अत्यावश्यक सेवेत, नेमकं काय गणित आहे काय? नाही, आपण सांगितलं ना सुरुवातीलाच, आपण जी चर्चा केली त्यामध्ये जो मेस्मा ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या कलम 2 स्पष्ट म्हटलेलं आहे की हा जो कायदा आहे हा ज्या ट्रान्सपोर्ट सेवेच्या होती, म्हणजे ते गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल, ज्यांना ज्यांच्या संदर्भात राज्य शासनाला कायदा करण्याचे अधिकार आहेत त्या सगळ्या संस्थांना लागू होतो. महामंडळ जी एस टी महामंडळ जे आहे ती राज्य शासनाची अंतर्गत संस्था आहे आणि या संस्थेच्या संदर्भात कायदे करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. म्हणून हा ही जी सेवा आहे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते, याला मेस्मा लागू होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा कुठल्याही गैरसमजुतीला अपप्रचाराला बळी पडू नये, त्यांनी कामावर यावं आणि मेस्मा लावण्याची परिस्थिती आपण उत्पन्न करू नये. त्याची गरज आहे असं पण आता काही वाटत नाही, म्हणजे त्याची गरजसुद्धा नाही आहे. सर आता बघतोय आपण जवळपास 1 महिन्याभराहून अधिक डेपो बंद आहेत, जवळपास 200 आसपास डेपो बंद होते. महामंडळाला याचा किती फटका बसला? कारण आपण बघतोय एस टी महामंडळ हे कायमच तोट्यात असतं, तर आतापर्यंत किती फटका बसला आणि त्याचा? नाही, महामंडळाला फार मोठा फटका याचा निश्चितपणे बसला आहे. दिवाळीचा सीझन आपला संपूर्ण याच्यामध्ये गेला, आता शाळा सुरू होत आहेत, सर्व ॲक्टिव्हिटीज सुरू होत आहेत. आमचा जो अंदाज आहे त्यानुसार 500 कोटीपेक्षा जास्तचा आम्हाला फटका या संपूर्ण संपाच्या मुळे पडलेला आहे. आणि एस टी महामंडळ आधीपासूनच नुकसानामध्ये होतं, करोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आम्हाला सोसावं लागलं होतं आणि आता त्यामध्ये कुठेतरी आम्ही बाहेर पडू अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीमध्ये हा संप करण्यात आला. तर अशी सध्या अवस्था आहे. सर मध्यंतरी एक चर्चा होती की एस टीचं खासगीकरण होणार, कारण त्यामुळे देखील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. थोडंसं त्याबद्दल काय सांगा, कारण कर्मचाऱ्यांमध्ये मुळात संभ्रम कायम आहे त्यामुळे आंदोलन अजूनही मिटत नाही आहे, म्हणजे जवळपास आता 24 दिवस झाले. तर तुम्ही नेमकं आता कर्मचाऱ्यांचे हे संभ्रम कसे दूर करणार? यामध्ये काय होतं आहे की व्हॉट्सअप असेल किंवा इतर सोशल मीडिया असेल यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, त्यामध्ये अफवा किंवा काही चुकीच्या बातम्या ह्या पसरवल्या जात आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी कारणीभूत होत आहेत. त्यामुळे आम्ही आधीपासून स्पष्ट केलं आहे की जसं मेस्माबद्दल तुम्ही सांगितलं तर मेस्मा लागू शकतो ही वस्तुस्थिती आहे, ही समजून घेतली पाहिजे. तुम्ही खाजगीकरणाचं सांगितलं तर खाजगीकरणाचा पर्याय काही असं कोणी म्हटलेलं नव्हतं की खाजगीकरण होणार आहे एस टी महामंडळाचं, असं कोणीही काही केलेलं नाही. उलट शासनाकडून नेहमीही सांगण्यात आलं आहे की तुम्ही कामावर या. कामावर या तर कशा करता? खाजगीकरण जर करायचं असेल तर कामावर या असं म्हणण्याची आवश्यकता मला वाटते उरणारच नाही. त्यामुळं मी जे आव्हान करतो आणि मी ज्या ठिकाणी काही 1-2 ठिकाणी मी गेलो होतो आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा पण केली, त्यावेळेस पण त्यांना हे सांगितलं की आपली सतसद विवेक बुद्धी आपण जागृत ठेवून ह्या संपूर्ण परिस्थितीचा विचार करा आणि त्यानंतर तुमच्या सगळं सत्य परिस्थिती काय आहे ते लक्षात येईल. कोणाच्याही अपप्रचाराला बिलकुल बळी याच्यामध्ये न पडता त्यांनी विचार केला, त्यांच्या लक्षात येईल की आपलं कोणीतरी दिशाभूल करते आहे आणि त्याला आपण बळी पडतो आहोत. सर एकीकडे सरकार प्रशासन कठोर होत आहे, मेस्माचे संकेत दिले जात आहेत, मात्र कर्मचारी दुसरीकडे म्हणतात की मेस्मा लावा किंवा इतर कोणतीही कारवाई करा आम्ही मागे हटणार नाही. पुढे जमजा मेस्मा लावूनही जर हा संप मिटला नाही तर नेमकं प्रशासनाची काय भूमिका असणार? यामध्ये कोणाचं हित नाही आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांचं तर निश्चितच नाही आहे. जेवढी कारवाई होते काही लोकांना कारवाईबद्दल सुद्धा मिसगाईड केल्या जाते की कारवाईनंतर मागेच घेतल्या जाईल, अशा प्रकारच्या काहीतरी अफवा म्हणा किंवा त्यांचं मिसगाईड करण्याचं काम चालू असते. आता म्हणून मी तुम्हाला मग अशी जे म्हटलं की कर्मचाऱ्यांनी स्वतः याचा विचार केला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढून त्यांनी पुढे आलं पाहिजे, कारण संपामध्ये असो किंवा कुठल्याही आंदोलनामध्ये असो निगोशिएशन हा एक मार्ग असतो, चर्चा झाली पाहिजे. इथे अडचण अशी आहे की ज्यांच्यासोबत चर्चा आपण करतो त्यानंतर ते नेतृत्व राहत नाही आंदोलनामध्ये. 2 वेळा हा अनुभव याच्यामध्ये आम्हाला आला आहे. पुढे आम्ही कृती समितीची चर्चा केली होती, त्यानंतर पडळकर साहेबांची चर्चा केली, सदाभो खोत साहेबांची चर्चा केली, नंतर नेतृत्वच बदललं जाते. तर चर्चा तरी कोणाशी करायची आणि मार्ग तरी कसा काढायचा? त्यामुळं चर्चेची द्वारं सध्या बंद झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. असं असतानासुद्धा शासनाने कायम सकारात्मक पावलं याच्यामध्ये टाकलेली आहेत, जे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठी पगारवाढ दिलेली आहे, समिती स्थापन झालेली आहे, सर्व गोष्टी चालू आहे. संपाची गरजच उरलेली नाही तर संप आपण करतो कशासाठी, हा याच्यातला खरा मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांना काय आव्हान कराल जाता जाता, कारण बघतोय संप चिघळत चाललाय,
तुम्ही उपाध्यक्ष म्हणून कर्मचाऱ्यांना का? नाही, आम्ही तर पहिल्या दिवसापासून माननीय मंत्री मोदी आवाहन करतायत, आम्ही पण आवाहन करतो आहे की त्यांनी कामावर आलं पाहिजे. कामावर आल्यानंतर ह्या ज्या काय मागण्या आहे याच्याबद्दल विचार होऊ शकतो. मागण्या नेहमीच असतात, त्याबद्दल तोडगा आपण काढतच असतो. त्यासाठी संप हा एक मार्ग असू शकतो, परंतु तो इतका ताणण्याचा मार्ग निश्चितपणे नाही. आता त्या खूप एका मर्यादेपलीकडे ताणल्या गेलेला आहे. यातून कोणाचंच भलं होणार नाही, कर्मचाऱ्यांचं तर भलं होणार नाही, एसटी महामंडळाचंही भलं होणार नाही. म्हणून त्यांनी तातडीने कामावर रुजू झालं पाहिजे, आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांनी विचार केला पाहिजे. इतकंच आव्हान मी या ठिकाणी करू इच्छितो. शेवटचं, जाता जाता कर्मचाऱ्यांना जे भडकवत आहेत त्यांच्याबाबत काय प्रशासन विचार करतंय का? कारण आपण बघतोय संप तर वाढत चालला. त्यांच्याबद्दल मला वाटते कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे. आपल्याला कोणी भडकवत आहे का ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्याच्यात प्रशासन काय विचार करू शकतं त्याच्यामध्ये? नक्की सर, खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत शेखर चेन्ने सर होते. आपण बघतोय संप चिघळत चाललाय आणि प्रशासन कुठे तरी कर्मचाऱ्यांना आव्हान करतंय हे संप मिटवा, कारण यात कोणाचंच हित नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा अशी मागणी आता प्रशासन देखील करू लागलंय. कॅमेरामन राकेशसह सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई.